महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पारनेर तालुका अध्यक्षपदी दत्ता गाडगे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे, तर मायभूमी न्यूजचे राम तांबे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्षपदी बाबाजी वाघमारे, उपाध्यक्षपदी विनोद गायकवाड, उपाध्यक्षपदी अभिजित कपाळे या पदाधिकाऱ्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पत्रकार संघाची अध्यक्ष निवडीची मीटिंग आज पारनेर मध्ये सर्व पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. मीटिंग मध्ये लोकशाही पद्धतीने इच्छुकांची नावे मागवण्यात आली होती, परंतु कुणाचेही नाव पुढे आले नाही. शेवटी उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी अध्यक्ष पदासाठी दत्ता गाडगे यांच्या नावाची सूचना मांडली. त्याला संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते दत्ता गाडगे यांची एकमुखाने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पत्रकार संघटनेच्या वतीने दत्ता गाडगे यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर सर्व पत्रकारांना मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार भगवान श्री मंदिलकर, रामदास नरड, संपत कपाळे, विनोद गायकवाड, संदीप गाडे, श्रीनिवास शिंदे, आनंद भुकन, विजय रासकर, संतोष सोबले, संपत वैरागर, सुभाष भामरे आदी पत्रकार उपस्थित होते. नमस्कार. आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेर तालुका यांच्या अध्यक्ष निवडीचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. या राज्याचे संघटक मुंडेसाहेब, त्याचबरोबर भोकरेसाहेब, जिल्हाध्यक्ष दत्ताजी पाचपुतेसाहेब यांच्या आदेशाने आणि विचाराने आज पारनेर येथील एका मीटिंगमध्ये अध्यक्ष निवडीचा हा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झाला. आम्ही सर्वानुमते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दत्ताजी गाडगे सर यांना पुन्हा या ठिकाणी बिनविरोध काम करण्याची संधी सर्वानुमते दिलेली आहे. गाडगे सरांनी तालुक्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामाजिक काम करायला त्यांना संधी कमी मिळाली आणि म्हणून सर्व पत्रकार मित्रांनी अगदी कोणी विरोध न करता दत्ताजी गाडगे सर यांची अध्यक्षपदी निवड केली. त्याचबरोबर युवा नेते, युवा कार्यकर्ते आणि पत्रकारितेमध्ये चांगलं काम करणारे मायभूमी न्यूजचे संपादक राम तांबे यांना सचिवपदावर काम करण्याची संधी या ठिकाणी बिनविरोध मिळाली आहे. राज्य मराठी पत्रकार संघ हा एक व्यासपीठ असून सामाजिक प्रतिष्ठेचं जाण आणि भान ठेवून काम करणारी राज्यामधील एकमेव संघटना आहे आणि या संघटनेमध्ये अनेकजण सहभागी होतात आणि म्हणून दत्ताजी गाडगे सर यांची तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. राज्य मराठी पत्रकार संघाची पारनेर तालुक्याची तालुका अध्यक्ष निवडीबद्दलची निवडणूक पार पडली. महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडेसाहेब, मार्गदर्शक संजयजी भोकरेसाहेब, महासचिव विश्वासराव आरोटेसाहेब, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी पाचपुते या सर्वांच्या आदेशानुसार पारनेर तालुक्यातील पत्रकारांची मीटिंग पारनेरमध्ये घेण्यात आली. त्याच्यामध्ये बहुमताने आम्ही लोकशाही पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक घ्यायची ठरवली. त्याप्रमाणे आम्ही इच्छुकांची नावं मागणी केली सर्व सगळ्यांकडे, परंतु त्याच्यामध्ये कुणाचाही अर्ज त्या ठिकाणी आलेला नाही आणि सर्वानुमते बिनविरोध निवड पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अध्यक्षपदी मला पारनेर तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळींनी माझी निवड केली आणि दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल प्रथमतः सर्वांना धन्यवाद देतो. पत्रकार हा समाज मनाचा आरसा आहे. त्या पद्धतीने स्वच्छ काम करण्याचं काम गेल्या वर्षी मी केलं होतं, परंतु कमी वेळ भेटला कोरोनामुळे. 3 महिनेच मला वेळ भेटला आणि 8-9 महिने या ठिकाणी कोरोना कालावधीमध्ये काही काम करता नाही आलं, परंतु 3 महिन्यामध्ये जे काम केले ते जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पोहोचले आणि ते वर्षात होणार नाही एवढं काम आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा आपण याहीपेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच पद्धतीने काम करण्याचा मी मनोदय व्यक्त करतो. आपल्या सर्व पत्रकारांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला, दुसऱ्यांदा सुद्धा माझ्यावरती परत एकदा विश्वास ठेवला, त्याबद्दल त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याची भूमिका कायमस्वरूपी माझ्याकडनं असणार आहे. पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे मी नियमितपणे उभा राहणार आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत या ठिकाणी सचिवपदी राम तांबे यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे कार्याध्यक्षपदी आमचे मित्र बाबाजी वाघमारे यांची निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे सहसचिवपदी या ठिकाणी आमचे विजय रासकर यांची निवड झालेली आहे आणि बाकी जी पदं आहेत त्यांचं वाटप आपण कार्यकारिणी जाहीर करणार आहोत. त्यानुसार ती कार्यकारिणी आपण डिक्लेअर करू आणि सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण. ब्युरो चीफ संजय मोरे, मायभूमी न्यूज, पारनेर.